नमस्कार, ऑल एग्जाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण UGC नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 ही जी परीक्षा एकत्र स्वरूपात घेतली होती, तर त्या परीक्षेचा कट ऑफ सब्जेक्ट वाईज कशा पद्धतीचा होता आणि या आता जी 2022 ची फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी नेट परीक्षा होणार आहे त्याचा संभाव्य कट ऑफ कशा पद्धतीनं असू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं आपल्या विषयानुसार आपला कट ऑफ किती आहे मागचा आणि पुढचा, म्हणजे या वर्षीचा कट ऑफ कसा असू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घ्या. तर बघा, सुरुवातीला आपण बघूयात इकॉनॉमिक्स. ही परीक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 ही एकत्रित घेतली होती. त्यामधील जो इकॉनॉमिक्स विषय आहे त्या विषयाचा कट ऑफ आपण जर पाहिला तर ओपनचा होता 192, त्यानंतरनं GREFसाठी कट ऑफ होता 212. आता जर आपण EWसाठी एक वेगळा होता, 172 होता, OBCसाठी 170 होता, SCसाठी 152 होता, ST साठी 50%, म्हणजे 150 होता, 300 पैकी हा कट ऑफ आहे. तर आता जे तयारी करत आहेत इकॉनॉमिक्समधून ओपनमधून, त्यांनी 200+ मार्क घ्यायचे आहेत. किती? 200+. 200+ मार्क घेतले तर तुम्ही 100% इकॉनॉमिक्स विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचा होऊ शकता. आणि GREFसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांनी 220 मार्क घ्यायचे. GREFसाठी इकॉनॉमिक्समधून 220 मार्क घ्यायचे आहेत. पुढे जाऊयात पुढच्या विषयाकडे. पुढचा विषय आहे फिलॉसॉफी, तत्वज्ञान. या विषयातून जे तयारी करत आहेत त्यांचं जे कट ऑफ आहे फिलॉसॉफी, तर ओपन अनरिझर्व विद्यार्थ्यासाठी 206 आहे. बाकीचं EWS 186 आहे आणि GREFसाठी 226 आहे. तर आता जे विद्यार्थी फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान या विषयातून तयारी करत आहेत त्यांनी ओपनच्या विद्यार्थ्यांनी 215 मार्क घ्यायचे आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे 215 ओपनच्या विद्यार्थ्यांनी घ्यायचे आहेत. तुम्हाला फिलॉसॉफीमधून जर सेट नेट उत्तीर्ण व्हायचं असेल आणि जर तुम्हाला GREF त्यातून घ्यायचे असेल तर 235 मार्क घ्यायचे. 235 आणि कॅटेगरीमधले त्यापेक्षा कमी मार्क घेणं आवश्यक आहे. त्यानंतरनं पुढे पुढचा जो विषय आहे तो विषय आहे सोशियोलॉजी, समाजशास्त्र. समाजशास्त्रामधून जे विद्यार्थी तयारी करत आहेत आपण जर पाहिलं तर त्याचा कोड आहे 505 आणि ओपन अन रिझर्व स्टुडंटसाठी 200 मिनिट लागलं होतं फक्त असिस्टंट प्रोफेसरसाठी, आणि GREFसाठी 218 लागलं होतं. तर 218 वाले 225 मार्क घ्यायचे आहेत GREFसाठी सोशियोलॉजीमधून, आणि ओपनमधल्या स्टुडंटनी 210 मार्क घ्यायचे आहेत सोशियोलॉजी. आणि EWS आणि OBC यांना त्याच्यापेक्षा कमी मार्क असले तरी चालू शकतात. त्यानंतरनं पुढचा जो विषय आहे तो आहे एज्युकेशन. जे महत्त्वाचे विषय आहेत ज्या विषयातून जास्त विद्यार्थी तयारी करतात तेच विषय आपण, त्यांचंच मेरिट बघणार आहोत. 9 त्याचा कोड आहे. एज्युकेशन ह्या विषयाचं ओपनचं मेरिट होतं 190 मार्क. या ठिकाणी दिलेलं आहे बघा 190 मार्क ओपन स्टुडंटचं मेरिट होतं 190 मार्क. आणि GREFसाठी 226 मार्क लागत होतं ओपन स्टुडंटसाठी. आणि EWSसाठी परत वेगळं आहे, 172 आहे. त्यांचं 198 वर GREF कन्फर्म होतं. म्हणजेच जे एज्युकेशनमधून तयारी करायचे त्यांना आता 200+ मार्क घ्यायचे. 200 कमीत कमी 200 मार्क घ्यायचे आहेत. आणि आपण शक्यतो मेरिटचा विचार करत असताना ओपनचीच स्पर्धा करणं गरजेचं आहे. आणि GREFसाठी 220 मार्क घ्यायचे एज्युकेशनमधून, शिक्षणशास्त्र या विषयातून नेटची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी. पुढे सोशल वर्क जो आहे, सोशल वर्कमधून जे तयारी करत आहेत त्यांना ओपनचं जर आपण बघितलं 178 आहे तर त्यांना 185 मार्क घ्यायचे आहेत. आणि GREFसाठी 196 आहे तर 200+ मार्क घ्यायचे आहेत सोशल वर्क, समाज कार्य. ओके, तर पुढे पुढचा जो विषय आहे पुढचा आहे होम सायन्स. होम सायन्समधून जे तयारी करत आहेत
त्यांना ओपनचं मेरिट आहे 182 मागच्या वर्षीचं, आता तुम्हाला 200 मार्क घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जर GRA पाहिजे असेल तर 200+ म्हणजे 210+ मार्क घ्यायचे आहेत GRAF-साठी, आणि ओपनसाठी 200 मार्क घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, या विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षीचं मेरिट होतं 182 आणि आत्ता तुम्हाला GRAF-चं मेरिट होतं 200. आता तुम्हाला 200 मार्क हे जनरलसाठी घ्यायचे आहेत. EWS-चं OBC-चं परत वेगळं आहे, इतक्या खोला जायची गरज नाही. आपण स्पर्धा करत असताना ओपन विद्यार्थ्यांची स्पर्धा करणं गरजेचं आहे. 210 तुम्हाला GRAF-साठी आवश्यक आहे, 210 आणि ओपनसाठी 200 फक्त जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी तयारी करत असाल तर. पुढचा जो विषय आहे तो आहे म्युझिक नकोय मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचं एकूण मेरिट आहे 164 ओपन, आणि तुम्हाला जर GRAF हवं असेल तर 180 आहे. तर जर तुम्ही आता तयारी करत असाल तर 170+ मार्क पडले पाहिजे ओपन, फक्त आणि फक्त असिस्टंट प्रोफेसरसाठी, आणि GRAF-साठी 200+ मार्क असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. पुढचा विषय आहे आपले महाराष्ट्रीय संस्कृत विषयातून जे तयारी करत आहेत त्यांचं एकूण मेरिट आहे मागच्या वर्षीचं ओपनचं 178. आता तुम्हाला 185 मार्क घ्यायचे, 196 हे GRAF-साठीचं मेरिट होतं. त्यानंतर दुसरे विषय जे आहेत ते भाषाविषयी, आपण दुसऱ्या भाषेतील आहेत ते नको आहे घ्यायला. मराठी विषय, मराठी विषयातून नेटची जी तयारी करत आहे त्यांचा कोड नंबर 38 आहे, आणि त्यांचं ओपनचं मेरिट होतं 178 ओपन, फक्त असिस्टंट प्रोफेसरसाठी, आणि GRAF-साठी 198 मार्काचं मेरिट होतं. आता जर तयारी करत असाल मराठीमधून EWS-चं 162 होतं, OBC-चं 160 होतं, SC-चं 154 होतं, ST-चं 150 होतं. आता जर तुम्ही तयारी करत असाल ओपनचीच स्पर्धा करायची आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी, तुम्हाला 185 मार्क घ्यायचे आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी, तुम्हाला 185 मार्क घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला GRAF हवं असेल तर तुम्हाला 205 मार्काच्या प्लस मार्क घ्यायचे आहेत, 205+ GRAF-साठी. मराठी विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे मेरिट लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व प्रादेशिक भाषा आहेत. आता फिजिकल एज्युकेशन, या विषयाचं जर मेरिट जर पाहिलं आपण नेट 2021-22 तर ओपन विद्यार्थ्यांसाठी 158 होतं फक्त असिस्टंट प्रोफेसर, आणि 178 होतं GRAF विथ असिस्टंट प्रोफेसरचं. आताचं मेरिट साधारणतः 160 म्हणजे 165 च्या पुढे मार्क तुम्हाला फक्त असिस्टंट प्रोफेसरसाठी घ्यायचे आहेत, आणि जर तुम्ही GRAF-साठी तयारी करत असाल तर 185+ मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. पुढचा विषय जो आहे लॉ, विधी, या विषयातून जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचं या मागच्या वर्षीचं मेरिट होतं 202 ओपन स्टुडंटचं, आणि 224 होतं GRAF-चं. तर तुम्हाला आता किती मार्क घ्यायचे आहेत, 210 घ्यायचे आहेत फक्त असिस्टंट प्रोफेसरसाठी, आणि GRAF-साठी तयारी करत असाल तर 230 मार्क घ्यायचे आहेत GRAF-साठी. ज्युनियर रिसर्च फिलॉसॉफी, आता लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स या विषयातून जर तयारी करत असाल तर तुम्हाला बघा ओपनसच्या विद्यार्थ्यांना 178 मार्क मागचं मेरिट होतं, EWS-साठी 164 मार्क, OBC-साठी देखील 164 हे असिस्टंट प्रोफेसरसाठी ओनली, आणि GRAF विथ GRAF-साठी 196 ओपन, 188 EWS आणि OBC 184. आता 200+ मार्क तुम्हाला इकडे GRAF-साठी हवे आहेत, जे
आणि इकडं ओपनमधून तुम्हाला 185 मार्क, 185 पेपर एक आणि पेपर दोनचे मिळून हे मेरिट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचं होतं. कम्प्युटर्स स्टडी, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयाचं जर मेरिट आपण पाहिलं तर ओपनचं होतं 184, EWS 166, OBC 166 आणि GREF 208, 194 आणि 186 होतं. आता ओपन स्टुडंट जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी तयारी करत असाल तर 190 मार्क घ्यायचे आहे तुम्हाला, आणि जर तुम्ही GREF साठी प्रयत्न करत असाल तर 215 मार्क घ्यायचे आहेत GREF साठी, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आता पुढचा जो विषय आहे तो आहे ॲग्री वुमन स्टडी, त्यामध्ये देखील आपले विद्यार्थी नाही आहेत जास्त तयारी करणारे. आता जॉग्रफीचं आहे, जॉग्रफीचं यापूर्वीचं जे मेरिट होतं ते 182 होतं, ओपन EWS 164, OBC 164 हे फक्त आणि फक्त ओनली प्रोफेसरसाठी होतं, आणि GREF साठी 202 होतं, ओपनचं EWS 192, OBC 186. तर आता ओपनचं 190 प्लस मार्क घ्यायचे तुम्हाला फक्त प्राध्यापकासाठी, आणि GREF साठी 210 मार्क घ्यायचे आहेत जॉग्रफी विषयातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी. पाली, कश्मीरी आणि कम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन या विषयातून जे तयारी करत आहेत त्यांनी, त्यांचं ओपनचं आहे 162 आणि GREF चं आहे 180, EWS चं 146 आहे, OBC चं 142 आहे, तर GREF चं वेगळं आहे. तर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला 170 प्लस मार्क घ्यायचे ओपनमधून, आणि GREF साठी 190 प्लस. कम्प्युटर सायन्समधून जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी, इलेक्ट्रॉनिक सायन्समधून जे तयारी करत आहेत, इलेक्ट्रॉनिक सायन्समधून तयारी करणाऱ्यांनी 158 मार्कचं होतं, ओपनचं EWS 148, OBC 144 आणि GREF चं इकडं 170, 158, 160 अशा स्वरूपामध्ये होतं. तर तुम्हाला आता 165 मार्क ओपनसाठी, 165, EWS साठी 155, OBC साठी 150 आणि GREF साठी त्यामध्ये 5-5 10-10 मार्काची जास्त घेणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक सायन्स. त्यानंतर इन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे आपण पर्यावरण या विषयाचं मेरिट ओपनचं जर आपण पाहिलं तर होतं 188, ओपन 188, EWS 178, 74, 176 OBC आणि GREF विथ GREF आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 206, ओपन 194, 194 OBC आणि EWS. तर तुम्हाला EWS वाल्यांना GREF साठी 200 मार्क घ्यायचे आहेत, आणि ओपन विद्यार्थ्यांना GREF साठी 210 मार्क घ्यायचे आहेत, आणि इकडं 190 ओपन विद्यार्थी 190 मार्क घ्यायचे यावर्षी, EWS वाल्यांनी 180 आणि OBC वाल्यांनी देखील 180 मार्क घेतले तर तुम्ही पात्र होणार आहेत. त्यानंतर ना जो दुसरा विषय आहे ह्युमन राईट्स आहेत, आता त्यातून तयारी जास्त करणारे नसतात त्यामुळे आपण पुढचे जाऊयात. बोडो योगा, योगामधून जे तयारी करत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मेरिट दिलेलं आहे बघा. योगा हेल्थ आणि योगामधलं योगा ओपनचं आहे 188, EWS आहे 172 आणि OBC आहे 168 आणि GREF साठी 210, 202, 192. तर ओपन स्टुडंट फक्त ओनली असिस्टंट प्रोफेसरसाठी 195 मार्क घ्यायचे आहेत, आणि GREF साठी पाहिजे असेल तर 220 मार्क तुम्हाला योगा या विषयातून घ्यायचे आहे जर GREF पाहिजे असेल तर, त्याची तयारी करत असाल तर. अशा पद्धतीनं हे सर्व विषय आणि विषय वाईज आपण
सर्व विषयाचं मार्क्सचं कट ऑफ आणि संभाव्य यावर्षीचा कट ऑफ असू शकतो ज्या विद्यार्थ्यांना आता हे परीक्षा नेट जी नेट परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी क्लास जॉईन करायचे असतील. तुम्हाला तो विषयानुसार आपण PDF नोट्स, त्यानंतर ऑनलाईन लेक्चर्स, त्यानंतर न तुम्हाला 10 विषयाच्या पेपर 1 10 घटकांच्या PDF मिळतील. पेपर 2 देखील जे 10 घटक आहेत त्याच्या PDF तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणि काय मिळणार आहे तर तुम्हाला वैयक्तिक प्रत्येक रविवारी वैयक्तिक तुमच्या ज्या अडचणी असतील त्याचं त्यावर चर्चा केली जाते. त्यानंतर न मागील प्रश्नपत्रिकेचं सोडवलेलं PDF पेपर 1 पण 10 PDF आहेत ज्यामध्ये मागची प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आणि पेपर 2 5 PDF तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणारे मिळणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 96 89 06 77 38 या नंबरला कॉल करून माहिती घ्यायची आहे. तुम्ही याला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील माहिती घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अचूक मार्गदर्शन तुमचं जे ऐच्छिक ध्येय आहे ते संपादन करण्यासाठी सेट परीक्षा असेल किंवा नेट असेल, सेट आणि नेट या दोन्ही पण परीक्षेसाठी आपल्या क्लासेसमार्फत मार्गदर्शन पुरवलं जातं. ऑनलाईन लेक्चर्स, PDF नोट्स, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि वैयक्तिक मार्गदर्शन आपल्या क्लासेसमार्फत तुम्हाला मिळणार आहे. तर ज्यांना क्लास जॉईन करायचे असतील तर त्यांनी 96 89 06 9689 04 77 38 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. धन्यवाद.